हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं परत एकदा सोनल मराठी रेसिपी या चॅनलवर तर आज मी तुम्हाला अख्खा मसूरची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि खायलाही तेवढी चविष्ट तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे याला निवडून घेतलं आहे आता याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं अख्खा मसूर इथे धुवून घेतलेला आहे अख्खा मसूर आता शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी याला मी एका कुकरमध्ये घालते आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून याच्या चार शिट्ट्या मिडियम गॅसवरती काढून घ्यायच्या इथे मी अख्खा मसूर व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे याच्या चार शिट्ट्या मी मीडियम गॅसवरती काढून घेतल्यात तर असं छान असं बघा शिजलेला आहे व्यवस्थित हा साहित्य दाखवते मी तुम्हाला इथे मी दोन कांदे कट करून घेतलेत बारीक असे एक मोठा टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर इथे हे पावडर मसाले आहेत मीठ घेतले चवीनुसार जिरं एक चमचा हळद हा गरम मसाला आहे एक चमचा आणि आपला घरचा मसाला एक चमचा आणि तेल तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्याच्यासाठी मी कडाई ठेवली आहे आणि गॅस चालू केला आहे आता याच्यामध्ये तेल घालायचं तर इथे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये जिरं घालूयात जिरं छान फुललेलं आहे लगेच याच्यामध्ये कांदा घालायचा तर आता एकदा मिक्स करून घेऊयात कांदा घातल्यानंतर एखादा मिनटाने याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची कांदा थोडासा साईटला घ्यायचा आणि नंतर त्या ते तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा राहत नाही तर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित एखादा मिनिट परतवून घेतलेली आहे आता याला मिक्स करून घेऊया आणि कांद्याला चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे पाहू शकताय तुम्ही कांदा छान असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये टमॅटो घालूयात आणि एकदा मिक्स करूया आणि लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊया एकदा आणि दोन ते तीन मिनिट याला व्यवस्थित परतवून घेऊया तर इथे बघू शकताय तुम्ही टमॅटो व्यवस्थित मॅश झालेला आहे एकदा मिक्स करते आणि आता याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात तर पाव चमचा हळद घातली आहे नंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता आहे तुम्ही टमॅटो व्यवस्थित असा मॅश झालेला आहे कलरही खूप मस्त आला आहे आता याच्यामध्ये मसूर घालून घेऊयात आणि एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित याला मी मिक्स करून आहे आता याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि पाच मिनटं याला असं शिजवून घ्यायचं मंद गॅसवरती तर इथे पाच मिनिट झालेली आहेत बघू शकताय तुम्ही भाजीला छान असा कट आलेला आहे आणि याची कन्सन्टी पण एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट असा अख्खा मसूर आपला तयार आहे आता याला मी सर्व करून घेते तर इथे आपला अख्खा मसूर तयार आहे तुम्ही याला चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतो तुम्हीही अशा पद्धतीने नक्की घरी करून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत वाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद